तरी ते छापून येण्यापर्यंत आपली तेवढी कनेक्टिव्हिटी नसते, संवाद नसतो, संपर्क नसतो. म्हणजे एक केस झाली आपल्याला वकील आपण आजपर्यंत म्हणजे त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नाही. याचा अर्थ आपण आपला एक सेवा संघाचा विधी कक्ष आहे आणि क्रांती मोर्चा आणि त्याच्यानंतर किंवा आपण जेवढे आंदोलन केले आपण लोकांसाठी केले आपले वकील असे आहेत की आपले पैसे सुद्धा घेत नाहीत, मोफत केस लढवतात. कालच वर्ध्यामध्ये एक वकील भेटले केडेकर साहेबांची मुंबईतले केस आपलं सॉरी त्या ठाण्यातले केस त्यांनी इथून लढवली वर्ध्यातून. तर असं होतं तुम्हाला नाही तर समजा वकीलच नाहीत यवतमाळमध्ये शेजारच्या जिल्ह्यात आहेत समजा ते तुमची कुठली केस लढवायला तयार अशी लोक इथं सुद्धा मिळतील. आपण त्यांच्याशी डायलॉग करत नाही. आपलं सगळं एकतर्फी प्रेम चालू आहे, तिच्यावर प्रचंड प्रेम आहे पण आय लव्ह यू म्हणायची तर आपल्यात हिंमत नाही. तर ते आपल्याला कसं काय परत प्रेम करेल हा संशोधन असून सगळ्यांनी प्रेम केलं त्यामुळे गालात सगळेच हसतात. माझं असं मत आहे आपल्याला आता लोकांमध्ये जाऊन प्रेम करावं लागेल. त्याच्यासाठी आपण एकत्र जाऊ. आजपासून कमीत कमी वर्ष दीड वर्ष निवडणुका येईपर्यंत तुम्ही लिहून ठेवा दोन जिल्हा अध्यक्ष या जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी आहेत, तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष. तुम्हाला एक दीड वर्ष एक वर्ष धरून चला, पूर्ण वेळ काम करावं लागेल. पूर्ण वेळ तुम्हाला तुमच्या शहरात तालुक्यात जिल्ह्यात दौरे करावेच लागतील. तुमच्या आता ऑनलाईन सगळे आहात, तुमच्यापेक्षा आपल्या घरातली मुलं झूम मिटिंगवर शाळेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलंय. नाही तुम्हाला जमलं आठवड्याला तुम्ही झूम मिटिंग सुरुवात करा. तुम्ही कार्यकर्त्यांशी संबंध ठेवलाच पाहिजे. तर लोकांशी संबंध कसा ठेवायचा सकाळी नाही रात्री 1:15 येत होतो. यवतमाळमध्ये सगळ्यात पहिलं स्वागत कुणी केलं असेल आमचं एकनाथ शिंदेनी केलं माहितीये का नाही तुम्हाला कस काय बरोबर आहे का नाही. आणि जर आपला संभाजी ब्रिगेड चालवला तर संभाजी ब्रिगेड यवतमाळ जिल्ह्याच्या वतीनं येणाऱ्या सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. सगळ्या शहरातल्या प्रमुख रस्त्यावर तुमचे बोर्ड लावलेच पाहिजे. एकनाथ शिंदे साहेब झाले की लगेच देवेंद्र फडणवीस साहेबांचं होतं, ते झाले की शरद पवार आहे मला आमचं स्वागत एवढं जाणत. तर ते असे हजारो लोक येत असतात जात असतात आपले ती बोर्ड लावलेच पाहिजे. तुम्ही बोर्ड लावा, पीडब्ल्यूडीचे बोर्ड कापून आणा काय अडचण नाही. ते कापायला तुम्हाला जमतंय, स्वस्तात काम होतं, आपला पैसाही कमी खर्च होतो. आपल्यातला जे एखादं फॅब्रिकेशन वाला हे करा आणि त्याला व्यवस्थित करून काळ वेळ मोठं लिहा संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष इथल्या प्रमुख एक दोन पदाधिकाऱ्यांचे नाव टाका आणि ते जर केलं तर हजारो लोक इथला कुठल्याही पक्षाचा असू द्या किंवा संघटनेचा असू द्या विचारू द्या संघाचा असू द्या त्याला त्याचे डोळे उघडले की त्याला तो बोर्ड दिसला पाहिजे. या शहरात येणारे काय दोन असतील चार असतील सगळ्याकडून आपले बोर्ड असले पाहिजे. छोटी गोष्ट आहे पण तुम्ही जर ती केली तर मला असं वाटतं तुमच्यात अजून थोडा भर पडेल. बाहेरून येणाऱ्याला वाटेल यवतमाळमध्ये संभाजी ब्रिगेडचं काम जोरात आहे, कोण शहर अध्यक्ष कोण जिल्हा अध्यक्ष कोण करते. आपल्याला इथली वाहतूक संघटना मजबूत करावी लागेल. जसं ते मगाशी म्हणाले की त्यांचे कामाला वाहतूक तुमच्या रिक्षा संघटना कराव्याच लागतील. दोन रिक्षा पकडा मागे संभाजी ब्रिगेड लिहा, तुमचा गोंडस फोटो टाका, बघा तुम्हाला अजून किती रिक्षा स्वतःहून जोडल्या जातील. तुम्ही त्यांचे एक दोन प्रश्न सॉल्व्ह करा. संभाजी ब्रिगेड दिसेल लोक कसे काय येणार नाहीत, आपल्याला लोकांपर्यंत जावंच लागेल. हे तुमच्या मनात असो नसो सांगितलं असेल नसेल तुम्ही हे करा. हे जर तुम्ही केलं तुम्ही पण तो जर रिक्षा आला उद्या संभाजी ब्रिगेडचा झाला त्याला जर आपला बाहेरचा मी आलो आणि जेही जाऊ घातलं तो म्हणेल आपला दिसतोय कोणतरी आपलंच कनेक्शन म्हटलंय तो त्याला रिस्पेक्ट देईल का नाही. आणि तो रिक्षावाला समजा संभाजी ब्रिगेड टाकला आपला कुणी त्याला ओव्हरटेक करत असेल जे इजाव केलं तो रिक्षावाला किती ताटमान येणार रिक्षा चालू कुठलीही गाडी असू दे. हे माझी विनंती तुम्ही 2-5 रिक्षाला करून बघा त्याचा फरक पडेल. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अध्यक्षांनी तुम्हाला एक प्रोग्राम दिला होता 100 डेज प्रोग्राम 100 दिवसाचा कार्यक्रम दिला होता. त्याच्यामध्ये काय काय करायचं ते सांगितलं होतं. तुमच्याकडे नसेल देशमुख साहेबांकडून मागून घ्या. इथून पुढचा जर तुम्ही पूर्ण वेळ ते जर तुम्हाला करता आलं तर तुम्ही ग्राम पातळीपर्यंत जाऊ शकता. जो तालुका अध्यक्ष असेल जिल्हा अध्यक्ष असेल त्यांनी प्रत्येक जे जे पदाधिकारी त्यांच्या गावात त्याची संभाजी ब्रिगेडची शाखा झालीच पाहिजे. जसं तो सभासद झाला पाहिजे तर
तसं त्याच्या गावात संभाजी ब्रिगेडची येत्या एक दीड महिन्यात, कारण मला वाटतं एक दीड महिन्यात परत आपली अशीच बैठक होणार आहे. ती कार्यकारिणी रद्द करायची तुमची का ती वाढवायची हे तुमचं तुम्ही ठरवा. पण तुम्हाला जर शाखा झाल्या, तुम्ही जर सांगितलं हे चला लावा आता, तुम्ही नंतर बसले बैठक झाली किती लोक आहेत तेवढ्या शाखा तुम्ही जर इथून पुढच्या 15 दिवसात लावल्या तर येणाऱ्या प्रत्येक हायवेला मला वाटतं 10-15 बोर्ड प्रत्येक रस्त्याला दिसतील. त्याचा फरक तुम्हाला पडणार आहे की नाही? बिलकुल पडेल ना, 100% पडेल. संभाजी ब्रिगेड मला असं वाटतं तुमच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये महिने 2 महिन्यामध्ये थोडा त्रास घ्यावा लागेल. आता त्रास घ्यायला थोडे पैसे लागतील, जरा कार्यालय फिरा, अधिकारी फिरा, फिरा ना, काय अडचण नाही. तुमचा जर प्रशासनामध्ये धमक असेल, गायकवाड साहेब सकाळी सांगत होते आता पण देणे नाही, लोक पैसे देणारे आहेत, तुम्ही यादी करा 1, 10, 20, 50, 100 त्याचा व्यवस्थित हिशोब ठेवा. खजिनदार कशाला काय नुसते चिंच पाडायला करणार आहे का आपण? तुतरे वाजवा म्हणजे आपण कशासाठी करणार आहे त्याच्याकडे त्या सगळा हिशोब द्या. उद्या कुणी काय तुम्ही ह्या महिन्यात 25-50 हजार रुपये जमले, खर्च किती गेले 30 हजार 20 हजार शिल्लक, फक्त एवढाच खर्च ठेवा. तुम्ही काय खर्च केला कुणी विचारणार नाही तुम्हाला. पण तुम्ही जर रोज पळत राहिले, तुमच्या जेवढ्या गाड्या आहेत त्याच्यावर संभाजी ब्रिगेड टाका, पूर्ण वेळ संभाजी ब्रिगेड बस. आणि याच्यामध्ये तुम्ही तुमचं कुटुंब पण बघा, तुम्ही 2 ठिकाणी फिरले तुम्हाला कोण म्हणणार नाही, परंतु करिअर म्हणून जर तुम्ही आता नाही केलं तर उपयोग काही होणार नाही. आणि जे पदाधिकारी आहेत त्यांना शाखा कराव्याच लागतील, शाखा करणं कंपल्सरीच आहे. शाखा केली की ते गाव बांधलं जाईल, तुम्हाला तुमच्या निवडणुकीला त्याचा फायदा होईल. आपण दुसऱ्याचे बोर्ड पाहतोच ना, आणि जो कुठला पक्ष इथून पुढे तुमच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आमिष देऊन जर त्याच्याकडे घेत असेल, जिल्हाध्यक्षाला धरा पहिल्यांदा समजून सांगा, माझे जर कार्यकर्ते तू घेतले तर पहिला तुला बुटानं मारेल, तुला काळं फासेल. तुम्ही बोला, जिल्हाध्यक्षाचा फोन जाऊ द्या, अजिबात त्याची हिंमत होणार नाही तुमच्या कार्यकर्ते फोडायचे, दहशत तुमची झालीच पाहिजे. काय हिंमत आहे त्याची तुम्हाला तुमचे पदाधिकारी पाहा? काही टोळ्या काम करतात, काही सुपारी भागदर हे बर, कुठलाही पक्ष येऊ द्या, दुसरा येऊ द्या किंवा इथले येऊ द्या, आज बस असंख्य दुसरे पक्ष पडले त्यांना संभाजी ब्रिगेडच का कार्यकर्ते लागतात माहित नाही. एकतर तुमच्यात क्वालिटी दम आहे किंवा मग दुसरं काय असेल, तर तुम्हाला त्यांच्यावर ती धमक दाखवावीच लागेल. दुसरं, संभाजी ब्रिगेडचा तुमच्या शाखा झाल्या तुम्हाला 1-1.5 महिन्यामध्ये तुम्हाला जिल्हा मेळाव्याचा प्रोग्राम येणार आहे, तुमची तयारी आतापासूनच सुरू करा. तारीख तुमची जी असेल ती असेल, परंतु जिल्हा मेळाव्याच्या निमित्ताने तुम्ही जर तालुक्यापर्यंत नाही गेले, तुम्ही तालुका अध्यक्ष जिल्हा पदाधिकाऱ्यांना जर नाही ऍक्टिव्ह केलं, जिल्हा मेळावा कुणाच्या मगाशी देशमुख साहेबांच्या कुणाच्या जीवावर तो मेळावा घेणार आहे? ही सगळी जी मी छोटी छोटी गोष्टी सांगितल्या की आपल्याला जिल्हा मेळावा आणि तो संयुक्त असणार आहे, पण तिथं संभाजी ब्रिगेडची ताकद मोठी असणार आहे, ती निर्माण जर नाही केली तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आता त्याच्यासाठी तुम्हाला एखादं अभियान राबवावं लागेल, मग आपले जेवढे जुने कार्यकर्ते त्यांची एक यादी काढा सगळ्यात महत्वाची. संभाजी ब्रिगेड आपल्या दारी असं अभियान राबवा, सगळे राबवतात आपल्या आपल्या पक्ष, आपण त्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबापर्यंत गेलं पाहिजे. आज त्या व्यक्तीच्या गेले म्हणजे ती 5 मत सुद्धा तुमची होऊ शकतात. त्याच्यासाठी तुमचा काही युग असेल, कुणावर नाराज असतील, मग ते सेवा संघाचे असतील, इतर कक्षाचे असतील, संभाजी ब्रिगेडचे असतील, त्यांना तुम्ही ज्या शाखेच्या निमित्ताने तालुक्याच्या दौऱ्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी जाल ना, त्या माणसाला तुम्ही कॉन्टॅक्ट केलाच पाहिजे. तुमचं जमत नसेल, जर माझे आणि सूरजचं लय वाद आहे म्हणून सूरज येत नाही, मी त्यांच्यापर्यंत गेलंच पाहिजे, बाबा माझी चूक झाली पण आता तुला म्हणजे तुमची आम्हाला गरज आहे, तुम्ही आता आमच्या सोबत आलं पाहिजे, काय माझ्याकडून चुक, तुम्ही लहान होणार आहे का असं म्हणण्यामुळं, पण तुमची संख्या वाढेल. आणि आता आपल्याला जर आपल्या नेत्यांचे आणि तुमचे नेतृत्व म्हणून जर हात बळकट करायचे असतील, सगळ्यांना सोबत घ्यावं लागेल. मी त्यांच्या मुद्द्यावर येतो, त्यांनी फक्त एका समाजाचं सांगितलं, तुमच्या ज्या काही कार्यकर्ते आहेत ना त्याच्यावर आता इतर समाजाच्या लोकांना आपलं संभाजी ब्रिगेड समजून सांगून त्याला त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करा. कारण जर ते जर करता आलं, ते जर त्या लोकांपर्यंत आपल्याला इन्व्हॉल्व्ह करता आलं, तुमचं संघटन इथं तुम्हाला मोठा हॉल घ्यावं लागेल हे करायला. आणि त्याच्यात महिला संघटन जर वाढलं, महिला आघाडी जर तुम्ही ऍक्टिव्ह केली, जिजाऊ ब्रिगेडच्या महिला त्यांचं त्यांना काम करू द्या, त्यांचे अजेंडे त्यांचं काय असेल, एक तर त्याच्यातल्या कुणाला चर्चा करा,
नाही तर स्वतंत्र आपलं आपलं करा, म्हणजे त्यांची आपली उद्या एखादं आंदोलन करायचं म्हणलं तर मदत होईल, हे तुम्हाला करावंच लागेल. आपले जे राज्याचे प्रोग्राम येतात, निवेदन देणे, आंदोलन करणे, हे होईलच. जसं अजय भाऊंनी सांगितलं, जे काही म्हणजे शेतकऱ्यांचे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे, शेतमजुरांचे, तरुण पोरांचे सुद्धा काही मुद्दे, शिष्यवृत्तीचा मुद्दा आहे, वसतिग्रहांचा मुद्दा आहे. फडणवीस आल्यापासून सगळे वसतिग्रह बंद आहे. तुमच्या जिल्ह्यातल्या वसतिग्रहाची माहिती घ्या, फक्त बंद आहे, तो मुद्दा घ्या. तुम्हाला कॉलेजचे पोरं बरेच भेटतील. तुमचं सगळ्यात मोठं पोटेन्शियल कुठे आहे माहितीये का? महाविद्यालय आणि महाविद्यालयांची पोरं. एकदा तो जर कार्यकर्ता जोडला, सुधीर मामा कधी आले होते, मी त्या जोडलं गेलो, आजपर्यंत काय दिलं मला माहित नाही, पण जेवढं संभाजी ब्रिगेड मुळे मला मिळालं मी माझ्या आयुष्यात नसतो मिळू शकलो. तसं तुम्ही त्या पोरांना जर ओढलं, आज वसतिग्रहाचा एवढा भयानक प्रश्न आहे, तुम्ही तो मुद्दा हातात घ्या. आज आरोग्याचा तुमच्या जिल्ह्याची वाईट अवस्था आहे, रस्त्याची अवस्था एवढी तर सरकारी दवाखान्याची अवस्था भयानकच असेल. कोविड येऊनच गेलाय, तुम्हाला माहिती आहे किती आरोग्य यंत्रणा. डायरेक्ट मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करायचं आणि आमच्या इथले ग्रामीण रुग्णालय सक्षम झाले पाहिजे, फार महत्वाचा मुद्दा आहे. कोण एखादी डिलिव्हरी महिला रस्त्यातच जाते, असंख्य प्रश्न आहेत. आरोग्य यंत्रणा अत्यंत वाईट आहे, तो मुद्दा घ्या, त्याच्यामुळे तुमचं चांगल्या पद्धतीनं बांधणी होईल. जिल्हा परिषद शाळेची अत्यंत वाईट अवस्था आहे, तो मुद्दा आपण घेतला पाहिजे. ग्रामीण भागातले मुलं सगळे त्या शाळेमध्ये आणि ते करताना ज्या खासगी शाळा आहेत त्याच्यावर तुम्ही दहशत निर्माण करा, ते आपोआप होतेच, तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होईल. हे मुद्दे तुम्हाला वरून पाठवायची गरज नाही, हे तुमचे इथले मत. आणि कधी मध्ये आम्हाला फोन करत जा, अजून 10 मुद्दे आपण तुम्हाला देऊ. तुम्ही आम्हाला फक्त जर फॉलो केलं, रोज एका मुद्द्यावर बोलतो, तो मुद्दा जरी तुम्ही इथे घेतला, म्हणजे मला काय काम नाही का, मी माझे काम करून करतो, पण तो मुद्दा राज्यभर वाजत असतो. नाही वाजला तरी मी वाजवतो, जगात माझ्यापेक्षा भारी कुणीच नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे. काय अडचण आहे का मला समजायला? काय अडचण आहे? मी देखणं नसेल काही असेल, 100 प्रश्न, पण माझ्यापेक्षा भारी कुण नाही. माझ्या सगळ्या बातम्या लावतात का नाही का? तर मी मुख्यमंत्री प्रधानमंत्री यांच्या खाली बोलतच नाही, कुणावर बोलतो, ते काय मला भेटायला येत नाही आणि त्यांचे नेते काय मला संपर्क करत नाही. त्यांचा संपर्क आला तर मग मी यांना सांगतो काय करू, जाऊ का नसतो, पण त्यांची हिंमत नाही. ही संभाजी ब्रिगेड दर्शक आहे आणि हे केल्याशिवाय तुम्हाला तुमच्या तालुक्यात, जिल्ह्यात, सूरज, अजय भाऊ, तुम्हाला तिथं महत्व येणार नाही. राजकारणच करायचे इथून पुढं एक सव्वा वर्ष, दीड वर्ष, एक वर्ष धरून चला, पायाला भिंगरी लावून तुम्ही त्याच्यासाठी महिन्याला 1,00,000 रुपये कुठून आणा? काय 50,000 कमी आणा, ते तुमच्या कुटुंबाला तुम्ही त्याची व्यवस्था केली, तुम्हाला विचारणार नाही कशी केली काय. आणि याच्यातल्या कुणीही तुम्ही मोठे झाले, आमच्या पोटात अजिबात दुखणार नाही. आम्ही रोज आम्ही व्यायाम करतो, आमचं पोट आम्ही ओके ठेवलंय. तुम्ही जर मोठे झाले तर संभाजी ब्रिगेड मोठी होणार आहे नक्कीच. तुम्ही उद्या ग्रामपंचायतीत सरपंच झाले, पंचायत समितीला सभापती, आम्हाला आनंदच होईल ना. तुम्ही सभागृहात घेतलं जात आहे म्हटलं, पण तुम्हाला हे प्रोग्राम राबवावेच लागतील. नाही लाव केलं, तुम्ही किती हे आंदोलन करा, मला कधीच सूरत किंवा तुम्हीही ते 1-2 ग्रुप वर टाकता. याच्या व्यतिरिक्त सोशल मीडिया ग्रुप तुमचा स्ट्रॉंग असलाच पाहिजे. जर तो नसेल, सोशल मीडियाला एखादी जबाबदारी द्या, चांगले डिझाईन करा, डिझाईन मध्ये अडकू नका, पण तुम्ही जे करताय